मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चाचे आयोजन करीत बंद पुकारण्यात आला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी खाली येऊन निवेदन स्वीकारावे या मागणीसाठी आंदोलकांनी हट्ट धरला होता. यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींना प्रक्षेपण करण्यापासून देखील रोखण्यात आलं होतं. आज पुण्यात मुख्य बाजारपेठेसह उपनगरातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली. दरम्यान शहरातील सर्व समाज बांधवांनी एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. मराठा आरक्षणाच्या मागणीवर आज सकल मराठा समाजाकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला पुण्यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. आंदोलन शांततेत करावा असे आवाहन कालच करण्यात आले होते. प्रतिनिधी सचिन दांडगे, समाजशील न्यूज, पुणे.